हॅलो हाय नमस्कार मी पुरम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर आम्हाला जायचं आहे आता एका लग्नासाठी विहानच्या पप्पांच्या मावस भावाचं लग्न आहे तर त्याच्या त्याच लग्नासाठी आम्हाला जायचं आहे तर मुलांसाठी थोडीशी शॉपिंग केली तर, तर, के तर हा रेड ड्रेस आहे ना तर तो विहानसाठी घेतला तर त्याला आहे थोडंसं जॅकेट आहे एकवरनं आतमध्ये रेड व्हाईट कलरचा शर्ट आहे आणि ब्लॅक जीन्स आहे आणि अजून एक ड्रेस घेतला विहानलाच येलो कलरचा हा स्वेट शर्ट आहे आणि त्यावरती ब्ल्यू कलरची जीन्स घेतली तर विहानला असे दोन ड्रेस घेतले आणि त्यानंतर गोलूला आहे ना तर एकच घेतला कारण मागच्या मंथमध्येच गोलूसाठी खूप ड्रेस घेतलेले होते आम्ही त्यामुळेच गोलूला एकच घेतला तर हे हा आहे एक अजून येलो आणि ब्ल्यू जीन्स तर हा एक बिहानला घेतला तर हा हळदीसाठी घेतला आणि तो रेड कलरचा आहे तर तो लग्नासाठी घेतला तर बघू आता कसं जाणं होतं काय आता सर्व आवरलेलं वगैरे आहे अकरा वाजता निघणार आहोत आम्ही लग्न बावीस तारखेला आहे तर आम्ही एकवीस तारखेला निघणार आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला थोडासा लेट बघायला भेटेल आणि अकरा आता जेवण वगैरे करून सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आहे अजून बॅग्स वगैरे पॅक करायचे आहे तर बॅग वगैरे पॅक झाल्यानंतर सर्व आवरल्यानंतर निघणार आहोत तर, तर, तर बघा गोलू कसा त्याचे ड्रेस दाखवतो आहे तुम्हाला तर स्वतःच स्वतःला ब लावून बघतोय अंगाला की कसा दिसतोय काय तरीही त्याच्यासाठी घेतला ब्लॅक असे जीन्स नाही आहे शॉर्ट आहे आणि थोडीशी आणि एक टी शर्ट आहे कारण ऊन खूप आहे तर खूप गरम होतं त्यामुळे शॉर्ट्स घेतले त्याच्यासाठी त्यांनी त्याला फुल पॅन्ट वगैरे एवढं व्यवस्थित दिसत नाही शॉर्ट्स छान दिसतात त्याला त्यामुळे त्याला, त्याला शॉर्टच घेतल्या तर असे मुलांसाठी विहानला दोन आणि आर्यनला एकच घेतलेला आहे ड्रेस आणि आता आम्ही एकवीस तारखेला लि निघल्यानंतर आम्ही डायरेक्ट जाणार आहोत माझ्या माहेरी कारण लग्न ते तिथंच शेजारीच आहे आणि त्यामुळे तिथंच थांबणार आहोत माहेरी हळदीच्या दिवशी आणि लग्नाच्या दिवशी जाणार आहोत आम्ही परत रिटर्न पुण्याला येणार आहो आहेत आणि आता सर्व आवर आता आवरल्यानंतर आता निघणार आहोत आम्ही तर चला निघूया आता आता सर्वच आवरलेलं आहे मायरी जायचं म्हणजे किती घाई असते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि बघूया आता चाललं आहे की मुलांना शक्यतो घेऊन जाणार नाही हळदीला कारण खूप त्रास देतात एवढे लांबून प्रवास करून पर जाणं परत हळदीला घेऊन जायचं त्यामध्ये खूप त्रास देतात व्यवस्थित तिथे त्यांना झोप पण येते खूप त्यामुळे शक्यतो असं चाललं आहे की घेऊन नाही जाणार म्हणून बघूया आता काय होतं काय नाही ते तर चला आता जाऊया हळदीला आणि आता निघालेलो आहोत आम्ही आत्ता वाजलेले आहेत सकाळचे अकरा आणि आता निघालो आहोत तर हा आमच्या माझ्या आईच्या गावाजवळ थोडंसं आल्यानंतर हा घाट आहे चंदनापुरी घाट म्हणून आहे हा तर त्याच घाटामध्ये आहे आम्ही आत्ता मस्ता मत, मस्त आहे दोन्ही रोडच्या मधोमध मस्त मस्त फुलांची झाडे वगैरे व्यवस्थित लावलेली आहेत खूप छान वाटतं इथे मस्त घाट आहे बघण्यासारखं आहे असे फुलांची झाडं वगैरे छान आहे लगना चा, दिवशी समझ की चा हा लग्नाच्या दिवशीचा म्हणजे बावीस तारखेचा व्हिडिओ आहे हा आणि हे छान असं मस्त लग्नाचा आहे आणि हे थोडीशी डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं पुढे संगीत गाणं म्हणत होते गायक आलेले होते दोन आणि ते गाणं म्हणत होते इथे मुलांची मस्त खेळणं वगैरे मस्ती चालू होती तर हळदीच्या दिवशी जसं तुम्हाला म्हटले मी घेऊन जाणार नाही तर नव्हतं नेलं दोघांना पण कारण त्रास देतात खूप एवढे लांबून आपण प्रवास करून जातो आणि ते मग मुलं पण कंटाळून जातात एवढं बसणं वगैरे तर त्यामुळे नव्हतं घेऊन गेले मुलांना हळदीला तर बघा गोलूचा मस्त डान्स चालू आहे इथे कारण तिथे गाणं म्हणत होते दोन गायक होते तर ते गाणं म्हणत होते गा डान्स चालू होता तर इथे ही विह्यांच्या पप्पांची मावशी आहे ही तर ते आल्या तर त्यांनी बघितलं तर ते बोलत होते आर्यन बरोबर तर ही विह्यांच्या पप्पांची मावशी आहे म्हणजे माझे मावस सासू तर त्या आहेत त्या असं मस्त खेळणं वगैरे चालू होतं त्यांचं खूप एन्जॉय वगैरे केला मुलांनी लग्नाच्या दिवशी गोलूचं तर रडणं चालू होतं आतमध्ये काय थांबत नव्हता सारखं बाहेरच खेळायला चल म्हणायचा आतमध्ये गर्दी वगैरे असली का मग त्याला कंटाळा येतो मग तो बाहेरच खेळायला चल म्हणायचा तर बघा चालले मस्त बिस्किट वगैरे खायचं काम खेळायचं काम डान्स करायचं सर्वच चालू होतं तो नसला की झोपलेला असला की करमत पण नाही आणि जागा असला की असं वाटतं कधी झोपतो कधी झोपतो तर आता हे लग्न वगैरे लागलंय लग्न अगोदर वैदिक पद्धतीने झालं होतं नऊ वाजता आणि त्यानंतर आता हे मंगलाष्टकसाठी जवळजवळ आता एक एक वाजला असेल मंगलाष्टक आणि अगोदर आता मंग वैदिक पद्धतीने झालेलंच होतं तर एक वाजता असं सा मंगलाष्टकसाठी झालेलं आहे आणि त्यानंतर आता लग्न वगैरे झालं आणि आम्ही परत रिटर्न निघालो आणि चेंज वगैरे केलं मी आणि नंतर रिटर्न निघालो तर चला अशा प्रकारे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला